आमची प्रत्येकावर जबाबदारी आहे आणि त्याचबरोबर आम्ही जे काही निर्णय घेतो इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आणि कोविड कसं कंट्रोल करायचं ह्याच्यावर आमचं लक्ष आहे. त्याचबरोबर पलंगाची कॅपॅसिटी इतर काही गोष्टी आम्ही वाढवायचो आम्ही प्रयत्न केले आहेत. प्रयत्न नाही, ऑलरेडी आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. जिनॉम टेस्टिंग हे बी आता डिस्कशन करून अप्रूव्ह करून घेतलेलं आहे. म्हणजे ते UK वेरियंट आणि ब्राझील वेरियंट हे वेगळे तरीचे वेरियंट ही मशीन डीनला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की डीनला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की ते मशीन लवकरात लवकर प्रोक्युअर करून आमचे स्टेट ऑफ आर्ट आमची लॅबोरेटरी आहे व्हायरल लॅबोरेटरी इन गोवा मेडिकल कॉलेज त्या लॅबोरेटरीमध्ये ही मशीन ही प्रॉपरायटरी आयटम आहे US बेस्ड कंपनी आहे त्यांच्याकडं घेऊन म्हणजे आम्ही हे व्हेरिएशन्स जे असतात स्ट्रेन्समध्ये ते बी आम्ही गोव्यामध्ये टेस्ट करू शकतो. NIVला आम्ही 15-16 परवाच्या दिवशी तुम्हाला सांगितलं सॅम्पल्स पाठवले UK वेरियंटसाठी पण आतापर्यंत ते सॅम्पल्स परत आले नाही कारण त्यांच्यावर बी लोड भरपूर आहे. पण मग मुख्यमंत्रीकडे एक विस्तार अशी चर्चा सगळी करून मुख्यमंत्रीने डायरेक्शन दिलेलं आहे. तुम्ही ऐकलेलं आहे की हॉल्समध्ये लेस दॅन 200 फॉर इन ओपन स्पेसेस लेस दॅन 100 फॉर एनी वेडिंग फंक्शन हे सगळ्या गोष्टी विच ही हॅज गिव्हन डायरेक्शन्स टू होम मिनिस्ट्री टू द पोलीस टू स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस माय सेल्फ डॉक्टर उत्कर्ष एंड एव्हरीबडी ऑन आवर डीन इज हियर गोवा मेडिकल कॉलेज डीन हॅज बीन ऑल्सो हॅड अ डिस्कशन हॅज एक्सप्लेन दॅट जिनॉमिक टेस्टिंग सिक्वेन्स जे काय टेस्टिंग करायची ती फॅसिलिटी उपलब्ध करणार प्लस हे बॅकलॉग थोडं जे होऊन राहिलं आहे त्याच्यासाठी आम्ही रॉसचे ती मशीन घेतलेलं आहे म्हणजे 900 कॅपॅसिटीची मशीन पर डे आम्ही आझिलो आणि साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल गोवा मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही हे करणार आहे. प्लस स्टाफिंग जे काही गरज होती ती स्टाफिंग बी आहे आता चीफ मिनिस्टरनी अप्रूव्ह केलेलं आहे ज्या माध्यमातून आणि 300 बेड्स आम्ही साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये आम्ही करणार. ITUची फॅसिलिटी लवकरच लवकर सुरू करायची आणि ॲडिशनल 25 डॉक्टर्स मेडिकल ऑफिसर्स आम्हाला पाहिजे तिथं मॉनिटर करण्यासाठी त्यांना घेऊन हे सगळं फॅसिलिटी जे आहे. अँड ESI विल बी ESI हॉस्पिटल कम कोविड केअर सेंटर जे पूर्वीसारखं सोडेक्सो इकोक्लिन हे सगळं वन फ्लो विल बी कोविड केअर सेंटर अदर हॉस्पिटल विल बी फुल्ली रिक्विजिशन बाय अस ओनली सो दॅट वी आर एबल टू मॅनेज द सिच्युएशन ॲट द मोमेंट. आताच तुम्ही होता तेव्हा मुख्यमंत्रीने सांगितलेलं की श्यामाप्रकाश मुखर्जी स्टेडियम आणि त्याच्याबाहेर फातोर्दामध्ये ती फॅसिलिटी केलेली आहे हे सगळे गोष्टी आम्ही करून राहिलो आहे. त्याचबरोबर लोकांनी बी काही गोष्टी सरकार जे बाहेर आणतं ते पाळण्याची गरज आहे. तुम्ही बघता की सगळीकडे गर्दी कितीही तुम्ही त्यांना फाईन लावा ते गर्दी करतात आणि रेस्टॉरंट्स इतर काही गोष्टीमध्ये लोकांनी सगळीकडे कायदा पाळायची गरज आहे. ट्रॉलीवर GMC मध्ये 10 पेशंट आहे कोविड पॉझिटिव्ह पेशंट आहे. आमच्याकडे पलंग नाही आहे सध्या आणि आम्ही ते आता शिफ्ट करायला साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला डायरेक्शन दिलेलं आहे तिथून शिफ्ट करून तिथं घाल. पण काही क्रिटिकल पेशंट असतात वॉर्ड 145 ते आम्ही शिफ्ट करू शकत नाही त्यांना पाठवू शकत नाही म्हणून आता ही इज ऑल्सो ऑर्गनायझिंग अलॉग विथ डायरेक्टर DHS ITU अँड ऑल्सो वी नीड टू इन्क्रीज कॅपॅसिटी ऑफ द ICU इन साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल दॅट विल बिकम द मेजर कोविड हॉस्पिटल. हे सगळ्या गोष्टी आम्ही हातात घेतलेल्या आहे. लोकांना सेफ ठेवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे की प्रत्येक गोष्ट जे लागते आमच्याकडे सफिशियंट HFNO मशीन्स आहे बाकी सगळे गोष्टी आमच्याकडे आहे व्हेंटिलेटरपासून सगळ्या गोष्टी आहे. आम्ही योग्य ते कारवाई जी करायला लागते करणार. तुम्ही आता म्हणता नाही भरलेत परिस्थिती काय करायचं आज 387 केसेस पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि म्हणून आजची मीटिंग मुख्यमंत्रीने बोलवली होती हेल्थ डिपार्टमेंट सगळ्यांचे ओपिनियन सगळे कलेक्टरांचे ओपिनियन काय करायचं कसं करायचं पुढं कसं जायचं सगळ्यांकडे चर्चा करून डिसिजन घेतो. आणि एक विषय होता की शेवे मेवली वासी ज्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत आज त्यांची मला माहीत नाही ते मागे घेणार का तुम्ही सांगितलं त्यांच्यावर मागे घेणार तो विषय राहिला नाही तर आणि पण गुन्हे राहिलेत ना लोकांवर ते मी बोलतो मुख्यमंत्री पण तुम्ही समर्थनार्थ आहात का ते मागे घेण्यासाठी गुन्हे. मी मुख्यमंत्रीकडे चर्चा करतो तुम्ही काय सांगितलेलं आहे की ते पहिले माझं वाचून दे काय लिहिलेलं आहे विषयच नाही राहिला तर तू आणि विषय राहून काय फायदा सर तुम्ही तो फातोर्दा स्टेडियम म्हटला होतो काय एक सिक्का ब्लॉक होतो थोड्याही विचारून जायचं ते ना म्हणतात किरे कोविड सेंटर असे म्हणून पळय फ्लेक्सिबिलिटी आली आम्ही करतात कशी गरज पडतात सर पहिली तुम्ही पहिली लेट येतले आणि मागे GMC त्रास होतो लेट पावताले गोल्डन पिरियड चुकवताले अजून तसे लोक करतात काय म्हणतात तुम्हाला
ना तुम्ही इवन अपील केली की गोल्डन पीरियड तू पण घाला लावा नका तरी लेट पावतले मागी ते तेच जातले आता भी पावतात अजून पावतात अजून तो रेड आहे तसे असं तसे मस्त लोक रिलॅक्स करतात हां ओके फोर्टून तयार जातो बरे थँक्यू बरे बरे डॉक्टर बरे डॉक्टर